नमस्कार, सुवर्ण लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउज फिटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जेवढं इम्पॉर्टंट ब्लाउज शिवणं आहे तेवढंच इम्पॉर्टंट ब्लाउजची फिटिंग। ओके, तर ब्लाउजची फिटिंग मी कशा पद्धतीने करते तेच तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला आपण शिवलेला ब्लाउज आणि जे मापाला आलेलं आहे ब्लाउज त्याचं पूर्ण कमर मोजून घ्यायचं आहे। तर मोजणार कसं आहे, ते टेपनी वगैरे नाही तर ब्लाउजला ब्लाउज धरून पूर्ण मोजून घ्यायचं आहे गोल। ओके, ज्या साईडने हुकची बाजू आहे त्याच साईडने हुकची बाजू पण ठेवून मग असं मोजून घ्यायचं, पूर्ण मोजून घ्यायचं आहे, खूप वाढायचं नाही काही नाही। तर पाहू शकता इथं जी आयपट्टी आहे ती आयपट्टी आपल्याला मोजायचं नाही आहे, आयपट्टी सोडून इथे एक मार्किंग करायचं आहे। ओके, ज्या पद्धतीने आपण हे आयपट्टी मोजायला पकडलेलं नाही आहे त्याच पद्धतीने याचंही आपल्याला पकडायचं नाही आहे। ओके, तर हे आपल्याला सोडून द्यायचं। तर इथून ते ही आयपट्टी आयपट्टी पण आपल्याला इथे मोजून घ्यायचं नाही आहे, ही आयपट्टी सोडून द्यायचं आहे। आता ये आणि हे जेवढं अंतर असेल ते मोजून घ्यायचं आणि याचा चौथा भाग काढायचा आहे, ते सहा। ओके, आता सहाचे निम्मे तीन आणि परत याचा अर्धा म्हणजे याचा चौथा भाग निघेल। ओके, तर किती, दीड इंच। तर दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे आपल्याला कमरेच्या साईडने। तर ब्लाउज उलटं करून घ्यायचं, उलट साईडनेच मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। ओके, ह्या एक कंबर। ओके, त्या कमरे साईडला ज्या ठिकाणी टेप मारलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला असं टेप धरायचं आहे दीड इंच। ओके, तर इथे एक मार्किंग करायचं आहे। ओके, तर आता इथं छातीचं माप टाकायचं आहे। छाती 38, 38चा चौथा भाग 9.5। ओके, तर 9.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे। ज्या साईडला आपण हुक लावणार आहे त्या साईडला कडेला कडेपासून टेप ठेवायचं आणि इथे थोडंसं ताणवायचं आहे, खूप ताणवायचं नाही आणि खूप लूजही सोडायचं नाही, खूप ताणवायचं पण नाही, थोडंसं किंचितच असं किंचितच ओढायचं आणि एक मार्किंग करायचं। ओके, इथे 9.5, तर इथे दंडघेर, दंडघेर तुम्ही टेपने पण घेऊ शकता माप किंवा डायरेक्ट किंवा बाईचे तुम्ही असंही घेऊ शकता माप। ओके, अशा पद्धतीने याचं बाई माप तुम्ही टाकू शकता। ते ही सगळे सोपी आहे, बाहीला बाही असं जोडायचं आणि मार्किंग करायचं आहे। आता यांचं उजव्या हाताची जे आहे ते थोडं लूज करायला सांगितलं आहे, त्याच्यासाठी मी इथं न मार्किंग करता या इथे मार्किंग करणार आहे। ओके, पण तुम्हाला जर कस्टमरचं जर ब्लाऊज एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये असेल तर तुम्ही जिथे आहे तिथेच मार्किंग करायचं आहे। यांना थोडंसं लूज सोडायचं आहे म्हणून मी थोडं लूज सोडणार आहे। ओके, अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेते, हे झालं मार्किंग। तर आता इथे टिप मारायची। ओके, हे झाले आपले मार्किंग। तुम्ही इथं पाहू शकता की हे सरळ एकदम रेष आलेलं आहे, तुम्ही पण पट्टीने रेष मारू शकता किंवा टेपनी पण। बऱ्याच जणींची ही टीप जी आहे ती सरळ येत नाही। पाहू शकता इथं एकदम सरळ असे, ठीक आहे। इथे एक टीप मारून घेते सुरुवातीला, नंतर मग तिकडं मार्किंग करू। इथे लॉक करायचं सुरुवातीला आणि शेवटला। ओके,
झाली एका साईडची, आता दुसरी साईडने पण एक टिप मारून घेते फिटिंगची. ओके, ते 1.5 इंचावर एक मार्किंग, इथे छाती, तर इथं छातीचं मार्किंग कसं टाकणार, ही जी आयपट्टी आहे ती सोडून इथे धरायचं. ओके, आणि इथून 9.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. थोडंसं ओढायचं आहे, खूप जास्त ओढायचं नाही. नऊ इंचावर एक मार्किंग, त्याच्यानंतर बाहीला बाही जोडून बघायचं, जिथे शिलाई येईन तिथेच एक मार्किंग करायचं आणि टिप मारून घ्यायचं. ओके, ती आपली फिटिंगची मार्किंग होईल इथे. ओके, इथे शिलाई येत त्याच्या समोर आपल्याला टिप मारायची, म्हणजे इथे टिप मारून घे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंगची मार्किंग करून मग असं टिप मारायची, जेणेकरून व्यवस्थित असं सरळ टिप येईल. ओके, तर साईडला पण टिप मारून घेणार आहे नंतर. तर अशा पद्धतीने तुम्ही पण फिटिंग करू शकता. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे फिटिंग कसं करायचं आहे कसं नाही. तर फिटिंग केल्याच्यानंतर सुद्धा एका साईडने 9.5 असं मार्किंग केलं पाहिजे. ओके, इथं पाहू शकता 9.5 बरोबर आहे. ओके, ते 9.5. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा टिप मारल्याच्यानंतर सरळ करूनसुद्धा एकदा चेक करायचं की आपण जे मार्किंग केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही, फिटिंग व्यवस्थित झालेलं आहे की नाही, एकदा चेक करून घ्यायचं. ओके, तर अशा पद्धतीने आपलं फिटिंग झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.